नमस्कार, मी डॉक्टर चारुता कोपरकर. माझ्या चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे. आपण माझ्या चॅनलवरती हेल्दी डेझर्ट्स ची सिरीज बघतोय. आजचा ह्या सिरीज मधला आपला भाग 5वा आहे. हे कम्प्लीट व्हिगन पदार्थ आहेत. या रेसिपीमध्ये मी कुठल्याही प्रकारचं कंडेन्स्ड मिल्क वापरलं नाहीये, हेवी क्रीम वापरलं नाहीये, साखर अजिबात वापरली नाहीये, दूधही नाहीये, तरीही अतिशय टेस्टी आईस्क्रीम होतं. तर चला मग आपण हे आईस्क्रीम कसं बनवायचं बघूया. आणि ही रेसिपी बनवायला फक्त 5 मिनिटं लागतात. एक वाटी काजू 1 तास भिजून ठेवायचे. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी नारळ पाणी घालायचंय. 1 वाटी भिजवलेले काजू घालायचेत. हे काजू मी साधारण तासभर भिजवून ठेवलेत. 1 वाटी नारळाची मलई घालायची आहे. ही नारळाची मलई स्वच्छ आहे, त्यातला सगळा जो काळा किंवा ब्राऊन पार्ट असतो तो आपण काढून टाकायचा आहे. 1/2 वाटी गूळ घालायचा आहे. 3 ते 4 खजूर घालायचेत. हे खजूर सुद्धा मी तासभर भिजवून ठेवलेले आहेत आणि याच्या बिया काढलेल्या आहेत. 5 ते 6 केशराच्या काड्या घालायच्या आहेत आणि 1 चमचा एव्हरेस्टचा मिल्क मसाला घालायचा आहे आणि 1 पिंच आपल्याला पिंक सॉल्ट घालायचंय. आता हे सगळं आपल्याला मिक्सरमध्ये एकजीव होईपर्यंत फिरवून घ्यायचंय. हे मी मिक्सरमध्ये सगळं मिश्रण छान एकजीव करून घेतलंय. तुम्हाला जर ह्याच्यामध्ये खजूरचे तुकडे राहिलेत किंवा न वाटले गेलेले काजूचे तुकडे राहिलेत असं वाटलं तर ह्याला चक्क गाळून घ्यायचंय. मी गाळून घेतलंय म्हणजे त्याला ते स्मूथ टेक्स्चर येतं. माझ्याकडे हा अल्युमिनियमचा केकचा टिन आहे, तर मी ह्याच्यामध्ये सेट करायला ठेवणार आहे आईस्क्रीम, कारण अल्युमिनियमच्या भांड्यामध्ये आईस्क्रीम छान सेट होतं. तुमच्याकडे अल्युमिनियमचं कुठलंही भांडं नसेल तर तुम्ही काचेच्या बोलमध्ये किंवा काचेच्या भांड्यात सेट करू शकता. तर मी हे आता ह्याच्यामध्ये ओतणार आहे. याच्यावर आपल्याला सजावटीसाठी ड्रायफ्रुट्सचे तुकडे घालायचे. आणि असतील तर गुलाबाच्या पाकळ्या पण घालायच्या. या ड्राय गुलाबाच्या पाकळ्या आहेत. याच्यावर मी अल्युमिनियमची फॉइल लावणार आहे. आणि हे आपल्याला रात्रभर फ्रीजर मध्ये ठेवायचे. छान आईस्क्रीम सेट करायला ठेवायचे. आता हे आईस्क्रीम आपण ओव्हरनाईट सेट केलंय. बघूया सेट झालंय का. वा मस्त. आहा हा मस्त आईस्क्रीम तयार आहे. हा अतिशय हेल्दी आईस्क्रीमचा प्रकार आहे. याला तुम्ही आईस्क्रीम म्हणू शकता, कुल्फी म्हणू शकता, पण ह्याची टेस्ट अप्रतिम आहे. हे गारगार आईस्क्रीम लगेच सर्व करा आणि तुम्ही हे आईस्क्रीम जरूर करून बघा. तुम्हाला नक्कीच आवडेल आणि तुमच्या मुलांनाही आवडेल. आणि अशा छान छान हेल्दी रेसिपीजसाठी आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशीच एक छान रेसिपी घेऊन भेटूया पुढच्या भागात. थँक्यू.